नमस्कार, मी पियुष शिरवाडकर आरोळे देशदूतच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत करते. आपण गेले 3 दिवस या विषयावर चर्चा करत आहोत की उपासामुळे शरीरामध्ये काय बदल होतात, उपासाचे बदललेले स्वरूप, आणि कदाचित आज आपण बोलणार आहोत की उपासामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात याबद्दल. आज आपल्याशी या विषयावर आपण गेले 3 दिवस मॅडम बोलतोय आणि आपल्याबरोबर तज्ज्ञ आहेत डॉक्टर विनीता देशपांडे मॅडम. असंचं पुन्हा एकदा स्वागत. आपण 2 दिवस बोललो की उपास कसा केला पाहिजे, का केला पाहिजे, त्याचे शरीरामध्ये होणारे काय परिणाम आहेत. पण आता गेले काही दिवस मी तुमच्याशी जेव्हापासून बोलते मी थोडीशी उपासाला सुरुवात करून बघते, पण असं होतंय की उपास करायला लागल्यावर ऍसिडिटी होतीये, थोडीशी जळजळ होतीये असं वाटतं. आणि मी पण आजूबाजूला जे ऐकते की उपास सुरू केल्यापासून थोडी ऍसिडिटी होतीये, तर खरंच उपासामुळे ऍसिडिटी होते का? आता असं म्हणायला गेलं तर ऍसिडिटी पहिल्यांदा का बरं होते हे बघितलं पाहिजे. म्हणजे ऍसिडिटी नक्की काय आहे, तर आपल्या शरीरामध्ये जे स्टमक जो आपण पोट म्हणतो ज्याला आपल्या भाषेमध्ये, तर त्या पोटामध्ये अशी योजना असते की त्याच्यामध्ये ऍसिड येतच असतं. म्हणजे त्याचा पीएच आपण जर बघितला तर तो 3 इतका असतो. मी पीएच 7.4 असं काहीतरी वाचलंय, पण ते आपण थोडा वेळ सध्या बाजूला ठेवूया. आणि आपल्या पोटामध्ये जे काय ऍसिड बनतं त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया की जे काय ऍसिड शरीरामध्ये येतं किंवा जे पोटामध्ये ऍसिड स्रवत असतं ते आवश्यक असतं, कारण की त्याचा पीएच 3 इतका कमी का बरं ठेवला निसर्गाने, कारण जे काय आपण खातो ते पचनासाठी उपयुक्त म्हणून त्या ऍसिडची निर्मिती केली जाते. म्हणजे समजा जिवंत जरी काही पोटामध्ये किडा वगैरे समजा काही गेलं तर त्याचा पण पूर्ण नायनाट होईल एवढं ऍसिडिक एन्व्हायरमेंट पोटामध्ये असते. म्हणजे पीएच 3 म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, इतकं ऍसिडिक कंटेंट आपल्या पोटामध्ये असतं नेहमी. दर वेळेला जेव्हा आपल्याला भूक लागते आपण म्हणतो किंवा आपण जे आपल्या संस्कृतीमध्ये म्हणतो की वदनी कवळे घेता म्हणताना जे म्हणतो की आपण त्याच्यामध्ये हवन याचं आपण बघतोय म्हणतो की यज्ञ, तर यज्ञ का बरं म्हटलंय कारण की ऍसिडिक आहे एन्व्हायरमेंट, म्हणजे तिथलं जे काय आहे ते 3 pH पर्यंत इतकं स्ट्रॉंग ऍसिड येत. आता ऍसिडिटी बऱ्याचदा जे लोक म्हणतात की जळजळ होते किंवा मळमळ होते किंवा हार्ट बर्न जे आपण जो सिम्पटम असतो की तोंडामध्ये पाणी येतं किंवा अशा प्रकारचे जे काय कंप्लेंट्स पेशंट्स करतात, तेव्हा त्यांना मी हेच सांगते की पहिल्यांदा बघितलं पाहिजे की त्यांनी उदाहरण देईल की समजा एक सरोवराचा विचार केला आणि एक छोटस काय म्हणतात डबकंच म्हणता येईल की छोटस डबकं आहे पाण्याचं आणि एक सरोवर आहे आणि त्या एका सरोवरामध्ये आपण लांबून दगड फेकला तर त्याचे जे काय तरंग, जे काय तरंग उमटतील ते काय कसे असतील, ते असे शांत असतील, म्हणजे थोडेसे तात्पुरते असतील आणि ते निघून जातील. पण जेव्हा आपण डबक्यामध्ये दगड टाकू तर आपल्यावरती शिंदोळे उडतील. तर बऱ्याचदा असं होतं की शरीराला योग्य ती मुभा जर आपण ऍसिड सिक्रेट करण्यासाठी दिली नाही आणि आपण कॉन्स्टंटली खात राहिलो, आणि आजकाल तर कॉन्स्टंटली घरातलं पण आपण खात नाही, बऱ्याचदा आपण असे पदार्थ खातो जसं प्रोसेस्ड फूड आहे, पॅकेज्ड फूड आहे, हे जेव्हा आपण खातो तर त्याच्या कंटेंटचा पण त्याच्यावरती परिणाम होतो. म्हणजे योग्य ते ऍसिड तयार होण्यासाठी बाधा निर्माण होते बऱ्याचदा, आणि ऍसिडिटी ही त्याच्यात नाही येते. म्हणजे ऍसिडिटी बऱ्याचदा ही कमी ऍसिड स्रवल्याने होते असं मी म्हणेन. म्हणजे ऍसिडिटी जे आपण म्हणतो की नाही ऍसिड म्हणजे खूप जास्त ऍसिडिटी आहे, खूप जास्त ऍसिड येते, तर त्याचं उलट असतं बऱ्याचदा. मॅक्झिमम पेशंट्समध्ये मी बघते की उलट असतं त्यात, तर काही दिवसांपर्यंत जर मुभा दिली गेली शरीराला आणि उपासानी ती मिळते, म्हणजे काही काळापर्यंत आपण जर आराम दिला एखाद्या कोणालाही म्हणजे पाय दुखत असतील तर पायाला आराम दिला तर बरं वाटतं, तसं पोटामध्ये जर ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होत असेल, ऍसिडिटी म्हणजे हायपर ऍसिडिटी असं मेडिकल टर्म आहे, तर त्या हायपर ऍसिडिटीचा जर त्रास होत असेल काही काळापर्यंत जर आपण ते वर्ज्य केलं अन्न, त्या प्रकारचं अन्न वर्ज्य केलं, तर मला वाटतं ऍसिडिटीतनं आपण बाहेर येऊ शकतो आणि उपास नक्कीच या गोष्टीला मदत करतं. आता दुसरे काही जे काही पेशंट्स जे असतात की त्यांना असं असतं की काही सेकंडरी प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे सेकंडरी म्हणून हायपर ऍसिडिटी असते, प्रायमरी काहीतरी प्रॉब्लेम असतो म्हणजे पोटात काही आजार असतो किंवा दुसऱ्या काही आजारांमुळे, तर ऍसिडिटी जर बघायला गेलं तर ते 3 महिने 4 महिने जर काहीही बदल करून जरी जात नसेल तर पॅन्क्रियासचा कॅन्सर इथपर्यंतचा आजार पण असू शकतो. सो ते नक्की काय आहे हे डॉक्टरांकडनं बघितलं पाहिजे पहिल्यांदा की तुम्हाला हायपर ऍसिडिटी कशामुळे होते. उपास केल्याने हायपर ऍसिडिटी होऊ शकत नाही जर तो योग्य प्रमाणात आणि योग्यच पदार्थ खाऊन जर तुम्ही रिस्ट्रिक्शन्स ठेवले तर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होत नाही, इनफॅक्ट ऍसिडिटी पूर्ण निघून जाते. ऍसिडिटी म्हणजे हायपर ऍसिडिटी, जो त्रास आहे ऍसिडिटीचा तो निघून जातो आणि योग्य त्या प्रमाणामध्ये ऍसिड सिक्रीट व्हायला लागतं शरीरामध्ये, म्हणजे पचन व्हायला लागतं.
अचानक व्हायला लागलं की आपापच तुमचे हे काय जळजळ आणि हे सगळे प्रकार जे आहेत ते कमी होऊन जातात असे मला वाटते. म्हणजे मला वाटतं आपले जे बदललेलं आहे जे अन्न खाण्याचं स्वरूप जे बदललेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला होतं. म्हणजे मी सकाळी हे खाणार, थोड्या वेळाने मी चिप्स खाणार, मग थोड्या वेळाने मी साबुदाणा खाणार. जनरली कार्बोदक जर तुमच्या आहारामध्ये जास्त असतील आणि उपवासामध्ये बऱ्याचदा असं बघितलं जातं की कार्बोदक आपला आता आवडीचा विषय आहे साबुदाणा, त्यामुळे तो घेणंच आहे. पण कारण की अत्युच्च कार्बोदक त्याच्यामधनं मिळतात आपल्याला, तर कार्बोदकाचं प्रमाण किंवा साखरेचं प्रमाण जर आपल्या आहारामध्ये खूप जास्त असेल उपवासाच्या दिवसांमध्ये पण तरी हायपर ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतो. आणि काय तुम्ही खाताय किंवा आदल्या दिवशी काय खाल्लंय तर ते पण ते हळूहळू पण डॉक्टरांच्या सल्ल्याने जाणं आवश्यक आहे. कारण की तुम्हाला नक्की कुठल्या प्रकारची ऍसिडिटी आहे म्हणजे हायपर ऍसिडिटी नक्की का होते हे पहिल्यांदा बघितलं पाहिजे. की बऱ्याचदा असं होतं की ऑनकाउंटर मेडिसिन्स आपण घेतो की ऍसिडिटी होती ऍसिडिटी होते जे काय सिमटम्स आहेत आणि आपण अँटासिड घ्यायला आणि आपण अँटासिडवरतीच म्हणजे आम्हाला घ्यायलाच लागते इथपर्यंत आपली मदत जाते. पण तुमच्या शरीरामध्ये योग्य ते ऍसिड स्रवतच नाही आहे, ऑलरेडी नाहीच आहे. त्याच्यावरती जर तुम्ही अँटासिड द्यायला लागलात तर जे काय स्रवत आहे ते पण निघून जाईल. तर जे काय अँटासिड तुम्ही घेता, अँटासिड म्हणजे काय की अँटासिड म्हणजे अँटी ऍसिड म्हणजे ऍसिड बंद करण्यासाठी वापरलेली उपाययोजना. जर डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलं असेल तर ते योग्य आहे. पण जे आपण जाऊन जे फार्मासिस्टकडे बऱ्याचदा बघितलं जातं की आम्हाला एक अँटासिड द्या किंवा बऱ्याचशा गोळ्या सरळ घेतल्या जातात की आम्हाला ही लागतेच गोळी, तर ऑलरेडी तुमची जर ऍसिडिटी नाही आहे तुमच्या शरीरामध्ये ऍसिड योग्य नाही आहे आणि त्याच्यातनंच तुम्ही परत अँटासिडचा वापर तुम्ही करत असाल म्हणजे मारण्यासाठी, तर नॉर्मल ऍसिड येत नाही. ऍसिड कावर महत्वाचं आहे कारण इन्फेक्शन होऊ नये आपल्याला, यासाठी ऍसिड येणं पोटामध्ये गरजेचं आहे. आणि मग बऱ्याचदा असं होतं की अति प्रमाणामध्ये जर अँटासिडचा वापर करायला गेला तर बऱ्याचदा मी बघितलंय की कॅन्सरपर्यंत म्हणजे सी एस स्टमकपर्यंत तो आजार जातो. एच पायलरी नावाचं एक इन्फेक्शन असतं की ते प्रॉपर ऍसिडिटी जर व्यवस्थित नसेल शरीरामध्ये तर तिथपर्यंत जाण्याची हे असतं. तर त्याच्यापेक्षा मला वाटतं उपास किती सोपा आणि सरळ उपाय आहे. हा पण जो उपास योग्य रीतीने केला आणि आपण आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवलं तर त्या उपासाचे आपल्याला फायनली साईड इफेक्ट होत नाही हे थोडक्यात त्याच्यावर आपल्याला कळतं. आणि हे सगळं ऍसिड ऍसिड आपण बोलत असताना रक्त ऍसिडिक होतं असं कसं, म्हणजे हे काहीतरी ऐकल्यासारखं वाटतंय. बरोबर, कसं रक्त ऍसिडिक आणि म्हणजे ऍसिड आणि अल्कली असे जर दोन आपण लिटमस पेपर शाळेमध्ये आपण सांगितलं असेल की लिटमस पेपर की सात जे असतं ते न्यूट्रल असतं, सातच्या आधी असतं. जसं मी म्हटलं की पोटामध्ये जे ऍसिड स्त्रवतं ते 3 pH असतं एकदम हायली ऍसिडिक. तर शरीरामध्ये अनेकदा असं बघितलं जातं अन्नाचा पण परिणाम असतो पण काही आजारांमुळे. जनरली ही जी रक्ताची ऍसिडिटी जी मेंटेन केली जाते किंवा अल्कलिनिटी मेंटेन केली जाते बॅलन्सिंग केलं जातं हे जे महत्वाचं कार्य जे आहे ते किडनीद्वारे म्हणजे रिनल फंक्शन मी म्हणेन की किडनीद्वारे केलं जातं आणि ते तुमच्या फुफ्फुसाद्वारे म्हणजे लंग्सद्वारे ते तुमचं फंक्शन मेंटेन केलं जातं. म्हणजे तुम्हाला बाहेरून काहीतरी करण्याची आवश्यकता नसते हे मेंटेन करण्यासाठी. ही शरीरानेच घेतलेली शरीराची काळजी आहे की जर तुमचा pH रक्ताचा pH हा 7.3 to 7.4 असतो पण काही कारणांमुळे जसं पॉल्युशन आहे किंवा जे आपण चुकीचं अन्न घेतो प्रोसेस्ड फूड घेतो किंवा काही आजार निर्माण होतात किंवा जे खूपच ऑक्सिडेशन रेट समजा वाढतो चुकीच्या अन्न घेतल्यामुळे तर त्याच्यामुळे ही ऍसिडिक होण्याची शक्यता असते. त्याला ऍसिडॉसिस म्हणतात. पण त्याच्यामध्ये आपल्याला आता वेळेअभावे पूर्ण आपल्याला जाता नाही येणार पण बऱ्याचदा डायबेटिक लोकांमध्ये किंवा जे मेटाबॉलिक सिंड्रोम ज्यांना आहेत आता सुरुवात झालेली आहे या शब्दप्रयोगाला की अनेक आजार मिळून जो काही सिंड्रोम तयार होतो अशा लोकांमध्ये रक्ताची ऍसिडिक एन्व्हायरमेंट तयार होते, ऍसिडॉसिस व्हायला लागतो. आणि ऍसिडिक एन्व्हायरमेंट ही कॅन्सरला पूरक आहे त्यामुळे त्याची काळजी कशी घ्यायची तर बऱ्याचदा असं बघितलं जातं. आता वेगळा मुद्दा आहे पण इथे मांडू इच्छिते की ते एक म्हणजे पाण्याचं अल्कलाईन वॉटर अशी खरेदी केली जाते. ते एक नवीन आणि आजकाल आहे बऱ्याचदा साधनं पण आलेली असेल तर अशी बाहेरची साधनं वापरण्याची आवश्यकता नाहीये. तर त्याच्याऐवजी मी तुम्हाला सांगेल की हे फंक्शन कोणाचं आहे. समजा ऍसिडिक होत असेल रक्त तर किडनी त्याची काळजी घेते किंवा लंग्स त्याची काळजी घेतात की ते परत अल्कलाईन एन्व्हायरमेंट पर्यंत येईल. जर वरून अल्कलाईन काही तुम्ही सारखं कॉन्स्टंटली विदाऊट कोणाच्या गायडन्सनी देत असाल तर अल्कलॉसिस होतं आणि त्याचे काही साईड इफेक्ट आहेत, त्याचे शरीरावरती परिणाम होतात. मला वाटतं असं करण्याची आवश्यकता नाही आहे की बाहेरून काहीतरी अल्कली द्यायचं. तर तो pH जे तुम्ही म्हणता की जर तुम्ही ऍसिडिक pH जर
होत असेल तर ते कॅन्सर पर्यंत जातं, म्हणून तो होऊ न देणं. आणि अन्न जे काय घरामध्ये बनतं ते मला वाटतं अल्कलाईन एन्व्हायरमेंटकडे जाणारच असतं, त्यामुळे ते घरचं खावं. आणि किडनी फंक्शन आणि लंग्स हे जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं, त्याची जे काय त्या ते कार्यरत राहण्यासाठी जी उपाययोजना जर तुम्ही केली, आहार विहार आणि व्यायाम, हा ह्याच्या जीवन शैलीमध्ये तुम्ही जर व्यवस्थित बदल केले आणि जर तुम्ही हेल्दी राहिलात आणि त्यांचं फंक्शन नीट असेल तर पीएच आपोआप मेंटेन होतं. म्हणजे त्यासाठी वेगळं काहीतरी उपाययोजना करण्याची गरज नसते. मला वाटतं आजच्या आपल्या या भागातून आपण असं सांगू शकतो की जसं आपल्याला प्रत्येक गोष्टीचा मेंटेनन्स करावा लागतो, आपल्याला गाडीचा मेंटेनन्स करावा लागतो, आपण ऑफिस जिथे काम करतो घर त्याचा मेंटेनन्स करावा लागतो, आपला बॉडी सुद्धा एक यंत्र आपण म्हणू शकतो, त्याला थोडंसं यांत्रिक स्वरूप वाटेल, तो शब्द कदाचित कुठेतरी खटकेल, पण ते तयार केलं गेलेले यंत्रच आहे. त्याचा जर तुम्ही मेंटेनन्स केला नाही तर त्याला योग्य ते स्वरूपात राहणं आणि ते चांगलं कार्यरत राहणं कुठेतरी अवघड होईल. आणि ह्याचा मेंटेनन्स करण्यासाठी उपास कुठेतरी आवश्यक आहे, आणि तो उपास जर केला योग्य रीतीने केला तर ऍसिडिटी सारखे प्रश्न उद्भवणारच नाही. या गोष्टीवरती आज आपण इथे थांबणार आहोत आणि पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.